कोपरगाव येथे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या सन 2017-2018 या वर्षाच्या 63व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रकला कोळपे यांच्या हस्ते पार पडलाय. याप्रसंगी बोलताना आशुतोष काळे म्हणालेत, दरवर्षी साखर उद्योगांपुढे नवनवीन समस्या असतात. ऊसाच्या उपलब्धतेमध्ये सातत्य नाही, एवढ्या अडचणी असूनही माजी खासदार स्वर्गीय शंकरराव काळे यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या जोरावर कारखाना आपली यशस्वी वाटचाल करतोय. मागील वर्षी कार्यक्षेत्रातील 1,25,000 मेट्रिक टन व कार्यक्षेत्राबाहेरून 1,00,000 मेट्रिक टन ऊस आणून 2,25,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून अडचणीचा गळीत हंगाम यशस्वी केला होता. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात अंदाजे 3,25,000 मेट्रिक टन व कार्यक्षेत्राबाहेर 2,25,000 मेट्रिक टन ऊसाचे करार करण्यात आले असून यावर्षी 5,50,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. यावर्षी पावसाचं प्रमाण अतिशय चांगलं असून जायकवाडीसह सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. त्याचबरोबर आपले केटीवेअर देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत, त्यामुळे संपूर्ण क्षमतेने आवर्तन मिळणार आहे. खर्चासाठी कपात केलेली रक्कम आहे ती देखील ठेव त्याची मुदत संपल्या कारणाने ते 48,00,000 रुपये देखील आपल्या या ऊस पेमेंटच्या बरोबर आपल्याला मिळणार आहे. आणि याशिवाय दरवर्षीप्रमाणे आपण 10 किलो साखर आपल्या सर्वांना दिलेली आहे, चालू आहे ती. हे झालं आपल्या ऊस उत्पादकांच्या बाबतीमध्ये. कामगारांच्या बाबतीमध्ये देखील त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 10+1 असं 11% बोनस त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याबरोबर हंगामी कर्मचाऱ्यांचं रिटेन्शन आणि त्याचबरोबर त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार जी 15% वाढ पगाराची फरकाची उर्वरित राहिलेली रक्कम जी 50% राहिलेली त्याच्या निम्मे म्हणजे 75% रक्कम आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे असं सर्व गोष्टीचा विचार करता कुठलाही पगार आपला पेंडिंग नाही. कामगारांचे सर्व पगार नियमित आहे. पण या विचार करता आपण सर्व लोकांचे देणे या ठिकाणी दिलेले. नुकतीच आपली ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. काही लोक म्हटले का नाक कापून टाकलं, पण मला त्यांना असं सांगायचंय सातत्याने 2 पंचवार्षिक आपले सदस्य त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये निवडून येत आहे. त्यांच्या परिसरामध्ये असलेले परिसरातील सर्व गाव असतील त्या ठिकाणी आपली सत्ता म्हणजे नाटेगावचा विचार करता झाला तर तिथे सरपंच असेल पूर्ण सदस्य मंडळ असेल हे आपल्या त्या ठिकाणी पार्टीचे निवडून आलेले. ब्राह्मणगावचा विचार करता झाला तर ब्राह्मणगावमध्ये गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी आहे. आणि टाकळीचा विचार करता झाला मागच्या 2 वर्षापूर्वीची निवडणूक झाली त्या ठिकाणी 6 सदस्य आपले निवडून आले, 6 सदस्य त्यांचे निवडून आले आणि अपक्षाच्या जोरावर त्यांनी सरपंच केला. तर त्या ठिकाणी कुठलंही आमिष न दाखवता कुठलाही वेगळा प्रयोग न करता आपण त्या ठिकाणी विरोधात बसलो. शिर्डीमध्ये तर आपल्या सर्वांना कल्पना आहे का कशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी चाललं. त्या गावामध्ये जर तुमचे 40 कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेऊन जर तुम्ही निवडणूक करत असाल अशा पद्धतीचं राजकारण कधी काळेसाहेबांनी केलं नाही, माजी आमदार अशोक काळेसाहेब यांनी केलं नाही आणि ते देखील मी कधी करणार नाही. तर असं सर्व असताना आणि त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ज्या गणामधून ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी निवडून आले, त्या गणामधून युवा नेते निवडून आले, त्या गणामधून श्रावण असण्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता चांगल्या मताने निवडून येतो. त्याचबरोबर कारभारी आगवण यांच्या पत्नी त्या गटामधून निवडून येतो. आणि कोपरगावमध्ये इतिहास असा झालेला का 5 गट आपण त्या ठिकाणी निवडून आणतो. या सर्व निकालानंतर आपण कुठेही भाषा केली नाही का नाक कापलं गेलं
तर अशी भाषा त्यांनी केली तर निश्चितपणाने याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना द्यावा लागणार आहे. तर माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे का अशी भाषा आपण याच्या मागे वापरली इथून पुढे जर वापरत आल तर त्याचा परिणाम आपल्याला होईल. एवढंच या ठिकाणी सांगेल. आपली त्यांना विनंती आहे आपण कुठेही वैयक्तिक लेवलला किंवा कुठेही भाषेच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही वैयक्तिक पातळीवर आपली पातळी घसरली नाही पाहिजे याची काळजी आपण घेत चाला. माझी कुठे पातळी घसरणार नाही. कारण पातळी घसरायला लागली तर किती लोकांची किती ठिकाणी नाक कापली जातील हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. पण या सर्व गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी जे चांगल्या पद्धतीने लढत दिली जे सर्व सदस्य सर्वांचे निवडून आले सर्वांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो. आणि येणारी दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची समाधानाची भरभराटीची जावं आणि येणारा सण आपल्याला सर्वांना आनंदमय जावो अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. या प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ संलग्न संस्थेचे सर्व चेअरमन पदाधिकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयवंत भिडे कारखान्याचे जनरल मॅनेजर ए व्ही काळे सेक्रेटरी सुनील कोल्हे बाबा सय्यद दौलत चौहान सूर्यकांत ताकवणे इतर पदाधिकाऱ्यांसह सभासद शेतकरी कामगार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केलं तर संचालक अरुण चंद्र यांनी आभार मानलेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंग एस9 मीडिया कोपरगाव.